महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानं महाविकास आघाडीची चांगली झोप उडाली आहे. लोकसभेच्या निकालामुळे विजयाच्या आशेवर जगणाऱ्या मवियाला जनतेनं वास्तवाची जाणीव करून दिली. काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना सुद्धा या वेळेस महायुतीनं धूळ चारली आहे. या यादीतलं एक महत्वाचं नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. कराड दक्षिण मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी चव्हाण यांचा 39,355 एवढ्या मताधिक्यांनी पराभव केला. पक्ष संघटनेची बांधणी, लोकाधार या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा चव्हाण यांचा पराभव का झाला? राज्याच्या राजकारणातला काँग्रेसचा सूर हरवला आहे का हे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिषा डुमरे, कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील अंतर्गत वाद. निवडणुकीच्या रिंगणात जर का पक्षाची एकजूट नसेल तर पक्षाचा पराभव हा नक्की असतो. कराड दक्षिण व उत्तरेत भाजपनं मोठ्या फरकानं विजय मिळवला. त्यात कराड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर उत्तरेत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वास्तविक पाटील यांचा गट शहरी भागात सक्रिय आहे, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यामुळं पाटील यांच्या गटानं चव्हाण यांच्या विरोधात काम केल्याचं बोलले जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचे आणखी मोठे कारण म्हणजे लोकांशी तुटलेला संवाद. जनसंपर्काचा अभाव असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागल्याची चर्चा आहे. कराड हा जरी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी लोकांमध्ये संवाद नसल्यामुळे काहीसा नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचे कारण म्हणजे महायुतीला असलेला भोसले घराण्यातील दिग्गजांचा पाठिंबा. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली ताकद महायुतीच्या मागे उभी केली. आमदार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात सभा घेतली होती. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख त्यांनी लोकांसमोर मांडला. तिथेच दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र या महत्वाच्या गोष्टींकडे पाठ फिरवली. पृथ्वीराज चव्हाण आपल्या पारंपरिक कार्यक्रमावर अवलंबून राहिले आणि निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पृथ्वीराज चव्हाण यांना आलेल्या अपयशाचे अजून एक कारण म्हणजे सहकारी संस्थांवरची पकड सुटणे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांना निवडणुकीसाठी आधारभूत असणाऱ्या सहकारी संस्था म्हणजे हक्काची मतपेटी यांची संघटनात्मक बांधणी जरी उत्तम असली तरी सुद्धा चव्हाण यांना त्यावर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. कराड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा कराड तालुक्यात विकास कामे आणण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरला आहे. याच अपयशामुळे जनतेनं सुद्धा विकासाचा मार्ग निवडण्यासाठी महायुतीला कौल दिला. एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात सर्वात पुढे होते. काँग्रेस पक्षाच्या प्रशासनाचा सुद्धा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. राजीव गांधी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी आपल्या राजकारणाच्या कारकिर्दीची कराडच्या मातीतून सुरुवात केली. 2010 ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षानं 2014 आपला पाठिंबा काढून घेतला आणि चव्हाण यांचं सरकार कोसळलं. जवळपास पुढच्या दशकभरासाठी काँग्रेसला राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर पराभव स्वीकारावा लागला. या वर्षीच्या विधानसभेच्या रिंगणात काँग्रेसच्या दिग्गजांच्या माथी पराभवाचा शिक्का बसला. पक्ष म्हणून काँग्रेसला आता आत्मपरीक्षणाची गरज आहे यात काही शंका नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.